ह्या परिस्थितीत लोकांचा, शेतकऱ्यांचा आवाज, महिलांचा आवाज ह्याचा कोणी विचार करतच नाहीये. स्वतःला काय मिळालं नाही मिळालं ह्याचा विचार करत आहे. पण एक नक्की आहे की जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले, डाऊनग्रेड झाले. आणि जे निष्ठावंत त्यांचे होते, जो पहिला गट होता जो गेला, त्यांना काहीच मिळालं नाहीये. म्हणजे हे पुन्हा एकदा ह्या गद्दारांनी दाखवलेलं आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. हे डरपोकांचं विधान आहे, तरी देखील गुंडागर्दीची भाषा या महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधी नव्हती, राजकारणात कधी नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छितात तिथे अशी भाषा मान्य आहे का, हा माझा प्रश्न आहे. सरकार लवकरच कोसळेल, कारण हे घटना बाह्य आहे, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार आहे. जे ज्या लोकांशी आपण निष्ठा बघितली असेल, एका माणसाच्या बरोबर नाही राहिली, एका पक्षाबरोबर नाही राहिली, ते अशा लोकांबरोबर काय राहतील ज्यांना पुन्हा एकदा तिथे जाऊन काहीच नाही मिळालं. त्यांना कदाचित कायदा माहिती नसेल. मला वाटत नाही मुख्यमंत्री किंवा खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला आहे आणि म्हणून अशी गुंडागर्दीची भाषा आपल्या महाराष्ट्रात होत आहे. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत. राजीनामा वगैरे मी काही मागणार नाही, कारण जनता ह्यांना त्यांचं स्थान दाखवेल की कायांची भाषा ही गुंडांची भाषा आहे आणि महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. हे मला वाटतं ते ठरवतील, मी नाही ठरवू शकतो. सांभाळा, हे आता नक्की कुठच्या राज्यातून सरकार आलेलं आहे आम्हाला माहिती नाही. या सरकारमध्ये आपण बघितलं असेल अंकुश कोणाचाच चालत नाहीये, ना मुख्यमंत्री ना खऱ्या मुख्यमंत्र्यांचा. आणि जनतेला धमकवणारे आमदार असे सुसाट फिरणार असतील तर पुढे आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे काय हाल होणार आहेत, थोडे दिवस जे काही सरकार टिकेल त्याच्यात, त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो. लोकशाहीचा खून केला त्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे आणि हे कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे. दौरा रद्द नाही केला, तुमची माहिती चुकीची आहे. इथून दौऱ्यावर जाणार आहे, 17 मजल्यावरती ऑफिस देण्यात आलेलं आहे. 17 मजल्यावरती ऑफिस देण्यात आलेलं आहे. म्हणतात की आम्ही एलिव्हेट झालो, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.